नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। मुंबई पोलिसांकडून कंगना रणावतच्या समर्थकांची धरपकड करण्यात आली. मुंबई पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही समर्थक काही जायचे नाव घेत नव्हते. शेवटी पोलिसांकडून त्यांना हेही सांगण्यात आले की कोरोना परिस्थितीत अशा प्रकारे गर्दी करणे आणि कोरोनाला आमंत्रण देणे योग्य नाही, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. तरीही हे समर्थक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आणि जमाव पांगवण्यात आला. तसेच ऑफिस तोडल्याच्या कारवाईवर कंगनाच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. लीगल नहीं था, जहाँ तक मैं समझता हूँ ये बंगलो है. बंगलो में कोई मेरे क्लाइंट ने कोई स्लैब को लंबा कर दिया है और कोई FSI वायलेशन की ऐसे कोई भी नहीं है चार्ज. थे पेंटिंग थी, लाइट्स थे, फर्नीचर था, टेबल कुर्सी, उन्होंने वो सबको भी तोड़ दिया है. आता आपण बघितलं तर मुंबई पोलिसांनी कंगनाच्या समर्थकांना जे दिवसभरामध्ये इथे घोषणा देत होते त्याच्या समर्थनामध्ये उतरले होते, त्यांना आता पकडलेलं आहे आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं आहे. दुपारच्या सत्रामध्ये पोलिसांनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला की कुठल्याही प्रकारचं कोविडचं कारण देऊन त्यांना सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारे तुम्ही इथं थांबू नका, गर्दी करू नका, त्याचा कोरोनाचा प्रसार होऊ शकतो असं बऱ्याच प्रमाणामध्ये आणि भरपूर वेळा सांगितलं असताना सुद्धा तरीही ते ऐकत नव्हते. शेवटी पोलिसांना ॲक्शन घ्यावी लागली आणि मग पोलिसांनी त्यांना धरपकड केलं आणि आता ते त्यांना त्या पिंजऱ्यामध्ये टाकून त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे. जे दिवसभर इथे घोषणा देत होते ते समर्थनामध्ये उतरले होते, परंतु अशा प्रकारची कुठलीही घोषणा किंवा अशा प्रकारे कुठलीही गर्दी करणं हे अवैध आहे हे मुंबई पोलिसांनी त्यांना वारंवार सांगितल्यानंतरही ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. ते तरीही समर्थनामध्ये होते आणि त्यामुळे मुंबई पोलिसांना नाईलाजच हवं हे ॲक्शन घ्यावी लागली आणि मग त्यांचं धरपकड करून त्यांना पिंजऱ्यामध्ये टाकून त्यांना मुंबईच्या कुठल्या बांद्र्याच्या पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे. खरंच अशा प्रकारची कारवाई नाईलाजच हवं मुंबई पोलिसांना करावी लागते. ते दिवसभर जे समर्थक इथे होते ते निष्कारणपणे गर्दी करत होते आणि घोषणा देत होते आणि त्यामुळे मुंबई पोलिसांना ही ॲक्शन घ्यावी लागली. मी प्रमोद पाटील, कॅमेरामन श्रीहरीसह नवी मुंबई आवाज, बांद्रा.